Hello everyone. We already covered the syllabus for your first sessional examination. Let's move on to the next topic from your second sessional examination. Okay. It's a topic number 8, that is surgical instruments, medical equipments and health accessories. Okay. From part 1, that is hospital pharmacy. Okay. हे टॉपिक तीन सेक्शन मध्ये डिवाइड केलेलं आहे. सर्जिकल इंस्ट्रुमेंट नंबर सेकंड आहे, मेडिकल इक्विपमेंट अँड नंबर थर्ड हेल्थ ऍक्सेसरीज. ओके, या टॉपिक मध्ये बघा काय इम्पॉर्टंट आहे. एकतर हा टॉपिक तीन सेक्शन मध्ये पूर्ण प्रिसाइजली तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, या टॉपिक मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे सर्जिकल युजेस और क्लिनिकल युजेस ऑफ दिस ऑल काइंड्स ऑफ सर्जिकल इंस्ट्रुमेंट्स, मेडिकल इक्विपमेंट्स अँड हेल्थ ऍक्सेसरीज. ओके, म्हणजे या टॉपिक मध्ये तुम्हाला ॲन्युअल बोर्ड एक्झामच्या तयारीनं जसं सांगायचं झालं तर या टॉपिक मध्ये सगळ्या इंस्ट्रुमेंटचे तुम्हाला युजेस माहिती पाहिजे, सगळ्या मेडिकल इक्विपमेंट्स म्हणजे मशिनरी झाले, ओके, काही डायग्नॉस्टिक टूल्स आले आणि काही हेल्थ ऍक्सेसरीज. ओके, ह्या सगळ्यांचे तुम्हाला युजेस माहित पाहिजे किंवा अप्लिकेशन माहित पाहिजे. ठीक आहे, हा या टॉपिकचा मेन मोटो आहे. ठीक आहे, कळत. आपण वन बाय वन बघूया. सर्जिकल इंस्ट्रुमेंट हा फर्स्ट पार्ट कव्हर केलेला आहे. नंबर बी म्हणून आपण मेडिकल इक्विपमेंट अँड नंबर लास्ट नंबर सी हे हेल्थ ऍक्सेसरीज. ओके, हे काय हे सगळे, दीज आर दी आर्म्स ऑफ युअर सर्जन. ओके, कळत. नो सर्जन विल सक्सेड विदाउट टेकिंग द हेल्प ऑफ सर्जिकल इंस्ट्रुमेंट. ओके, सर्जिकल इंस्ट्रुमेंट हे कंपल्सरी लागतात सर्जरी करताना किंवा मेडिकल ऑपरेशन करताना. ठीक आहे, कळतं. आपण वन बाय वन बघूया सर्जिकल इंस्ट्रुमेंट म्हणजे काय. डेफिनेशन बघा त्याचं. सर्जिकल इंस्ट्रुमेंट इज अ टर्म अप्लाइड कलेक्टिवली टू ऑल दोज इंस्ट्रुमेंट यूज ड्युरिंग सर्जरी और सर्जिकल ऑपरेशन. ओके, म्हणजे सर्जिकल इंस्ट्रुमेंट आपण कशाला म्हणू शकतो, जे सर्जिकल ऑपरेशन मध्ये यूज करतात त्याला आपण काय म्हणायचं, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, इथे ट्रे मध्ये काही सर्जिकल इन्स्ट्रुमेंट दिलेले बघा, तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे, कळत. नाउडेज द एक्सपान्शन ऑफ एन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हेल्प द सर्जन टू फुलफिल द नीड्स ऑफ सर्जरी. ओके, असे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेले आहेत जे की सर्जनला हेल्प करतात ड्युरिंग द नीड्स ऑफ युअर सर्जरी. ओके, नेक्स्ट वर्ड आहे इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय, समथिंग दॅट इज पुट इन टू द पार्ट ऑफ युअर बॉडी इन अ मेडिकल ऑपरेशन इज नथिंग बट द इम्प्लांटेशन ऑर रिप्लेसमेंट ऑफ एन आर्टिफिशियल ऑर्गन्स. ओके, रिप्लेसमेंट सुद्धा होऊ शकतं. ओके, नो सर्जन विल सक्सेड विदाउट टेकिंग द हेल्प ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. ओके, क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट बघा, स्कॅल्पेल, सीजर्स, फोर्सेप्स, नीडल्स अँड कॅथेटर्स. ओके, कळतं हे काय क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल इंस्ट्रुमेंट आहे. आपण वन बाय वन बघूया. तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी या प्रत्येक वर्डचा तुम्ही फर्स्ट लेटर घेऊ शकता, एस एस एफ एन सी. ओके, असं तुम्ही हे नावं लक्षात ठेवू शकता. ओके, एस फॉर स्कॅल्पेल्स, एस फॉर सीजर्स, फोर्सेप्स, नीडल्स अँड कॅथेटर्स. वन बाय वन बघूया आपण क्लासिफिकेशन ऑफ युअर सर्जिकल इंस्ट्रुमेंट. ओके, देर आर नंबर ऑफ इंस्ट्रुमेंट्स अवेलेबल विच आर यूज फॉर डिफरंट ऍक्टिव्हिटीज लाईक इन्सिजन, कटिंग अँड होल्डिंग. ओके, इन्सिजन, व्हॉट डू मीन बाय द वर्ड इन्सिजन. इन्सिजन इज नथिंग बट द कट केअरफुली मेड इन टू समथिंग स्पेशली इन टू अ पर्सन्स बॉडी एज अ पार्ट ऑफ युअर मेडिकल ऑपरेशन इज नथिंग बट द इन्सिजन. होल पार्टने किंवा छोटस छिद्र करणे आपण काय म्हणायचं, इन्सिजन. ओके, कटिंग म्हणजे कट करणं, होल्डिंग म्हणजे धरून ठेवणं. ओके, कळत. स्कॅल्पेल्स बघा, वन बाय वन बघूया आपण. द स्कॅल्पेल इज अ ब्लेड विथ इंटरचेंजेबल हँडल सिस्टम. ओके, द ब्लेड्स आर डिफरंट शेप्स बाय विच दे आर नेम्ड. ओके, स्कॅल्पेल या शब्दाचा अर्थ होतो काय, होतो ब्लेड्स. ओके, ठीक आहे. आता स्ट्रेट स्कॅल्पेल, याचे टाइप्स ऑफ स्कॅल्पेल बघूया आपण. स्ट्रेट स्कॅल्पेल म्हणजे काय, हा फर्स्ट वाला. ओके, कळत. मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो ते. ठीक आहे, कळत. हे हा आहे तुमचा स्ट्रेट स्कॅल्पेल. नंबर सेकंड आहे टाइप्स ऑफ स्कॅल्पेल मध्ये पॉइंटेड स्कॅल्पेल. हा बघा, हा सेकंड आहे पॉइंटेड स्कॅल्पेल. ओके, नंबर थर्ड आहे बेलीड स्कॅल्पेल. हा तुम्ही बघू शकता इथे बेलीड, फक्त जे अप्पर एंडला आहे तो थोडा ट्विस्टेड आहे आणि शार्प एंड आहे,
त्याला आपण काय म्हणायचं बेलीड. ओके, म्हणजे थोडस पोट बाहेर आल्यासारखं वाटतं हा, म्हणून याला काय नाव दिलंय त्यांनी बेलीड स्कॅल्पेल. नेक्स्ट आहे डिस्पोजेबल स्कॅल्पेल. ओके, हा डिस्पोजेबल स्कॅल्पेल आहे. ओके, हे आपण ब्लेड चेंज करू शकतो. हा इंटरचेंजेबल हँडल सिस्टीम आहे. ओके, चेंज करू शकतो. मी कलर मध्ये दिलेलं बघा इथं. ओके, हे रिमुव्हेबल ब्लेड्स. ओके, आपण ब्लेड काढून टाकून हे हँडल आपण युज करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं ह्या टॉपिक मध्ये क्वेश्चन कसं विचारतात बघा. राईट द युजेस ऑफ फॉलोविंग सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, त्यामध्ये नंबर वन स्कॅल्पेल्स. ओके, किंवा स्ट्रेट स्कॅल्पेल किंवा पॉइंटेड स्कॅल्पेल असं स्पेसिफिकली विचारू शकतात त्यांनी. म्हणून तुम्ही हे स्कॅल्पेलचं सुरुवातीचं इन्फॉर्मेशन लिहायचं, तर कसं दिसतं किंवा त्याचं काय वर्किंग पॅटर्न आहे हे तुम्ही लिहायचं. त्याच्यानंतर त्याचं सर्जिकल युजेस लिहायचं. ठीक आहे, कळतं? वन ऑर टू मार्क्सला हे क्वेश्चन येऊ शकतं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण सिझर्स. आपण शक्यतो त्याला कात्री असं म्हणतो. ठीक आहे, सिझर्स इज अ कटिंग इन्स्ट्रुमेंट विच इज जनरली शॉर्ट अँड लॉंग विथ डिफरंट शेप्स हेल्पिंग इन कटिंग अँड डिसेक्टिंग. ओके, कळतं? सिझर हे कटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, कात्री काय कट करण्यासाठी आपण युज करतो. जनरली शॉर्ट अँड लॉंग विथ डिफरंट शेप्स, वेगवेगळे शेप असू शकतात तिकडे बघा तुम्ही. हेल्पिंग इन कटिंग अँड डिसेक्टिंग. कटिंग म्हणजे कट करणे. डिसेक्टिंग या शब्दाचा अर्थ काय बघा. डिसेक्टिंग इज नथिंग बट टू कट अप अ डेड बॉडी. ओके, डिसेक्ट करणं ऑर अ प्लांट एक्सेट्रा इन ऑर्डर टू स्टडी इट. ओके, आपण प्लांट डिसेक्टिंग करतो किंवा बॉडी डिसेक्टिंग करतो. ओके, कळतं? इन ऑर्डर टू स्टडी इट. ओके, आता आपण टाइप्स ऑफ सिझर्स बघूया. स्ट्रेट पॉइंटेड सिझर. ओके, स्ट्रेट पॉइंटेड सिझर्स आर यूज्ड फ्रीली ऍट द प्लेसेस वेअर देर इज नो रिस्क ऑफ इंजुरी टू द व्हायटल स्ट्रक्चर. ओके, फ्रीली आपण यूज करू शकतो. ओके, स्ट्रेट पॉइंटेड सिझर्स. ओके, कुठे फ्रीली यूज करू शकतो? जिथं कसलंच रिस्क नाही आहे काही व्हायटल ऑर्गन्सना किंवा स्ट्रक्चरना. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणायचं स्ट्रेट पॉइंटेड. ओके, मला मी थोडस हे झूम करून दाखवतो. स्ट्रेट पॉइंटेड सिझर. ओके, हा पार्ट आहे तुमचा. इथे बघा स्ट्रेट आणि पॉइंटेड सिझर्स आहेत. ओके, नंबर बी बघा स्ट्रेट ब्लंट सिझर. स्ट्रेट ब्लंट सिझर्स आर यूज वेअर देर इज अ रिस्क ऑफ डॅमेजिंग इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स. ओके, रिस्क आहे. ओके, इन डॅमेजिंग इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स. ओके, म्हणून आपण काय करतो हे कापण्यासाठी हा या नावाचाच आहे बघा स्ट्रेट ब्लंट. म्हणजे एक बाजू जो आहे याचा हा स्ट्रेट आहे आणि दुसरा जो बाजू आहे थोडस चपट आहे, त्याला आपण काय म्हणायचं ब्लंट. ओके, हा पर्टिक्युलर पार्ट. ठीक आहे, कळतं? स्ट्रेट ब्लंट सिझर. ओके, आता नेक्स्ट आहे नंबर सी कर्व्ड ऑन फ्लॅट सिझर. ओके, कर्व झालेले थोडेसे ते. ओके, कळतं? कर्व्ड ऑन फ्लॅट सिझर्स आर यूज इन द डीप रिजन वेअर देर इज स्पेस इज व्हेरी कन्फाइंड ऑर नॅरो. ओके, कन्फाइंड मीन्स व्हॉट? व्हेरी स्मॉल स्पेस. ओके, इथे बघा तुम्ही थोडस कर्व आहे आणि कन्फाइंड सुद्धा होऊ शकतं. म्हणजे त्याचं जे लॉकिंग सिस्टीम आहे ते खूप कमी आहे. ठीक आहे, कळतं? नेक्स्ट आहे अँगल ऑन ए सिझर. ओके, अँगल असं म्हणलंय त्यांनी. देख, अँगल दिलेलं आहे बघा त्यांनी. ठीक आहे, अँगल ऑन ए सिझर यूज टू डिसेक्ट द स्ट्रक्चर विच रन ऑब्लिकली. ओके, सर्जिकल युजेस बघा. सिझर्स आर यूज टू कट टिश्यू सच एज मसल्स एक्सेट्रा. दे शुड ओपन अँड क्लोज इझिली अँड कट वेन द एंड विथ द एंड. ओके, असं म्हणलंय त्यांनी. सर्जिकल युजेस ह्याचं लक्षात ठेवा. ओके, आणि सगळ्या सिझरचे ऍटलीस्ट हेडिंग तरी तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ओके, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे सर्जिकल युजेस. ठीक आहे, कळतं? नेक्स्ट पार्ट आहे फोरसेप्स. ओके, कळतं? टिश्यू फोरसेप्स आर यूज टू होल्ड द टिश्यूज फॉर ट्रॅक्शन ऑर अपोजिशन हॅव्हिंग गुड ग्रीप ऑन द टिश्यूज. देर आर टू टाइप्स, टूथड अँड अनटूथ. ओके, तर टूथड म्हणजे काय बघूया आपण. तुम्हाला मी इथे हा एक पिक्चर आहे बघा. इथे दात असल्यासारखे आहेत. ओके, त्याला आपण काय म्हणायचं टूथड फोरसेप. हे कशासाठी? टिश्यूला होल्ड करण्यासाठी. ठीक आहे, टिश्यू पकडण्यासाठी ह्याचं यूज होतं. ठीक आहे, कळतं? आता आपण टाइप्स ऑफ टिश्यूज फोरसेप्स बघूया आपण. एलिस टिश्यू फोरसेप्स, इट इज अ शॉर्ट अँड डेडिकेट फोरसेप्स विथ अ लिटल गॅप बिटवीन द टीथ. इट इज ऑल्सो कॉल्ड एज टूथ फोरसेप्स. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट युजेस बघायचे.
It is used to hold thinner structures like stomach, intestine, rectus sheath and fibrous sheath. Okay, rectus sheath means what? To protect the muscles. What is the role of rectus sheath? To protect the muscles and vessels which it encloses. It's nothing but the rectus sheath. Okay, further. हे इंटेस्टाइन किंवा स्टमक किंवा फायब्रस टिश्यूला होल्ड करण्यासाठी हा पर्टिक्युलर फोर्सेप्स यूज करतात. ठीक आहे, कळत? इकडे बघू शकता तुम्ही, इथे मागे त्याचं ग्रीप पण दिलेलं आहे, ते घट्ट बसत. ठीक आहे, कळत? नेक्स्ट आहे लेन्स टिश्यू फोर्सेप्स. इट इज अ लॉन्ग विथ शार्प टीथ अँड स्टाउट with a wide gap between the blades. Okay, wide gap between the blades is nothing but the tissue forceps, tissue hold karnyasathi. Idhe ek word aale baka, stout. Stout means what? Very strong and thick is nothing but the stout. Okay, surgical uses baka, it is used to hold the tough structures like skin, coarse muscles and tissues. Theek hai, further. Next part hai Rutherford Morrison tissue forceps. Okay, its teeth are sharp. It was originally used to hold the peritoneum, so it is called as peritoneum forceps. Okay, peritoneum hold karnyasathi kutla forceps use hoto? Rutherford Morrison tissue forceps is also called as what? Peritoneum forceps. Mhanje asa ha part asto. Theek hai, ha particular tumhala structure asa disel. Theek hai, kalta? As a use baga, it is used to hold the fibrous tissues, rectus sheath and stomach. Okay, kalta? Next is Babcock's tissue forceps. Okay, it is untoothed forceps. The blades are fenestrated. Okay, fenestrated ya shabda cha artha baka, twisted at the point of forceps. Okay, twist kelela hai. Theek hai, ikade tumhi ha instrument baghu shakta, ikade dilela hai baka khali, twisted at the point of your forceps. Point ha hai forceps cha, ithe kay kelela hai, twist kelela hai. Okay, kalta? Surgical uses baka, it is used to hold the delicate structures and soft tissues. Okay, hold karnyasathi. It is used to hold the appendix during appendicectomy. Manje kay? A surgical operation to remove the appendix is nothing but the appendicectomy. Okay, number third, it is hold to stomach and intestine at the time of gastrojejunostomy. Means what? A surgical procedure that connects the part of the stomach to the jejunum. Okay, jejunum is nothing but the middle part of your small intestine, is nothing but the gastrojejunostomy. Okay, further. Next is hemostatic forceps or artery forceps. Okay, hey, sagale forceps se classification baktoy apan. These have a special design on the blades like transverse serration and fenestration. Okay, which prevents slipping of the held tissues and crush the blood vessels. Okay, म्हणजे हे स्लिप होण्यापासून सुद्धा वाचवतं, टिश्यूज आणि ब्लड वेसल्स जे आहेत ते सुद्धा क्रश होण्यापासून वाचवतं हा हिमोस्टॅटिक फोर्सेप्स. हिमो मीन्स वॉट? ब्लड. ओके, द ट्युनिका इंटिमा सेल्स इन टू द लुमेन अँड अदर लेअर ऑफ ब्लड सेल्स, दॅट इज मेडिया एक्सटर्नल ब्लड आउट ऑफ द लुमेन अँड दस प्रिव्हेंट्स ब्लीडिंग टू अचीव हेमोस्टॅसिस. ओके, असे आर्टेरी फोर्सेप जर आपण यूज केलं तर ब्लीडिंग सुद्धा थांबतं. ठीक आहे, कळत? हेमोस्टॅटिक फोर्सेप्स आर आयदर शॉर्ट अँड लॉंग विथ डिफरंट शेप्स लाईक स्ट्रेट कर्व. ऑर्डिनरी फोर्सेप्स हॅव टूथ टू. ओके, इथे काही फोर्सेपचे नावं दिलेत बघा. ह्या पर्टिक्युलर पार्टला आपण काय म्हणायचं? जॉज. ओके, हा पर्टिक्युलर पॉइंटला काय म्हणायचं? जॉईंट. ह्याला शांक म्हणायचं. ठीक आहे, हे रॅचिट्स, हे रिंग आहे आणि हे जॉ मधला आतला भाग दाखवलेला आहे जॉ इन्सर्ट म्हणून. ठीक आहे, कळतं? इथे बघा तुम्ही झूम करून. ठीक आहे, देर आर मेनली ऑफ फोर टाइप्स: ऑर्डिनरी फोर्सेप, कोस्टलर फोर्सेप, लेन्स फोर्सेप अँड मॉस्किटो फोर्सेप्स. मॉस्किटो फोर्सेप्स इथे मी डिझाईन दिलेले. ओके, ठीक आहे, हे फक्त नावं लक्षात ठेवा, हे काय एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकत नाही. फक्त याचं यूज काय होतो? राईट द युजेस ऑफ ऑर्डिनरी फोर्सेप्स, असं क्वेश्चन येऊ शकतं. ठीक आहे, कळतं? राहिलेलं पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओला बघू.